नमस्कार। व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर उपस्थित सर्व साहित्य रसिक यांना माझं अभिवादन। आज या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या गुरु प्राध्यापिका विजया पंडितराव यांच्या हस्ते होत आहे। त्या माझ्या साहित्य प्रवासाच्या माझ्या जीवन प्रवासाच्या बऱ्याचशा साक्षीदार आहेत। आज हे प्रकाशित करण्याचा योग मला व्यास क्रिएशनमुळे प्राप्त झालेला आहे आणि तोही खरंच योगायोग होता। अचानक 15 दिवस फक्त हातात असताना खरे सरांचा फोन आला की अखिल भारतीय साहित्य संमेलनात तुमचं काही साहित्य असेल तर द्या। इतक्या कमी वेळामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातून निवड करणं अवघड होतं आणि तेव्हा अचानक माझ्या डोक्यातील एक कल्पना मला सुचली आणि जे काही डोक्यात होतं ते आपल्याला एवढ्या कमी वेळात लिहून काढता येईल असं मला वाटलं। आणि त्याला मुख्य कारण होतं ते म्हणजे माझ्या आईला नुकतंच 1 वर्ष झालं। तिच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मला आईला काहीतरी अर्पण करायचं होतं। आणि दुसरं म्हणजे शालेय याच्या शिकवताना विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजमध्ये शिकवताना मला जे काही अनुभव आले ते अनुभव फार विचित्र होते आणि त्या अनुभवातून मला हे पुस्तक लिहायची खरं तर प्रेरणा मिळाली। महाराष्ट्राचं संतरत्न हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत, यात काही नाविन्य असं नाही, परंतु मी लिहिण्यामागची भूमिका मात्र नवीन आहे। कारण मी जवळजवळ 20 वर्ष अमराठी भाषिक शाळेत शिकवत होते, त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाला मी 27 वर्षापासून शिकवते। तिथे जो काही मला अनुभव आला त्या अनुभवातून असं वाटलं की अरे इतके संतरत्न आपल्या महाराष्ट्रात आहेत, एवढी महाराष्ट्राची मोठी संस्कृती आहे, ज्या संस्कारातून आपला महाराष्ट्र पुढे जातोय या महाराष्ट्राबद्दल या लोकांना काहीच कसं माहीत नाही। तर एक छोटंसं उदाहरण देते की खरं आपल्यालाही धक्का बसेल असं। मुक्त विद्यापीठाच्या पूर्व परीक्षेला ज्ञानेश्वरांचं पसायदान मी शिकवत होते। त्याची सुरुवात करण्यापूर्वी मी तिथे विद्यार्थ्यांना काही विचारलं की अर्थातच मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणजे 18 वर्षाच्या वर वाढलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी होते। तर मी त्यांना विचारलं की ज्ञानेश्वरांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, कोणी सांगता का? तर एक महाशय उठून म्हणाले हो मी सांगतो। म्हटलं काय बोला? तर म्हणाले संत नामदेवांचे पुत्र म्हणजे ज्ञानेश्वर, संत जनाबाई म्हणजे त्यांची माता आणि मुक्ताबाई म्हणजे त्यांची पत्नी। मला काय त्या क्षणी मला काय वाटलं, काय झालं, किती दुःख झालं हे मला आता सांगता येत नाही। त्याचबरोबर अमराठी शाळेत मंगला हिंदी हायस्कूलमध्ये मी शिकवत होते, तिथल्या मुलांना तर कित्येक मराठी शब्दांचं उच्चार सुद्धा करता येत नाही। तर हे सगळं ऐकल्यानंतर आणि खरे सरांचा फोन आल्यानंतर असं वाटलं की मग TYचे विद्यार्थ्यांना मी शिकवत होते तेव्हा ते मला म्हणाले की मॅडम तुम्ही जे शिकवता ते पुस्तक आता मी वाचतो, परंतु तुम्ही शिकवल्यानंतर आम्हाला ते समग्र आमच्या लक्षात येतं, आम्हाला कळतं, आम्हाला समजतं। मग त्यातून असं मला वाटलं की माझ्या भाषेत त्यांना सोपं वाटतं, माझ्या भाषेत त्यांना समजतं, निदान महाराष्ट्रातले संत थोडे बहुत का होईना त्यांच्यापर्यंत पोहोचतात, मग त्यांना कळेल अशा भाषेमध्ये जर आपण काही लिहिलं आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं तर नक्कीच याचा काही उपयोग होईल। आणि दुसरं म्हणजे आपली सध्याची परिस्थितीसुद्धा मी अशी बघितली की आताही आपले एवढे अनमोल संतरत्न आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी घरात आजी आजोबाच नाही आहेत, आजी आजोबा नाही आहेत किंवा वृद्धाश्रमात आहेत, आईबाबांना वेळ नाही आहे, शाळेत शिक्षकांना मुलांना वाचून सांगायला मुलांना वेळ नाही आहे, मग अशा वेळेला त्या मुलांना दोष देऊन काय फायदा? या मुलांना वाचायलाच वेळ मिळाला नाही, त्यांना सांगितलं नाही, त्यांना समजावलं नाही, त्यांना तेवढा वेळ त्यांच्यापाशी दिला नाही, तर ही आपली संस्कृती, हे आपले संत, या संतांचे विचार, हे कार्य यांच्यापर्यंत कसं पोहोचणार? मग मला असं वाटलं की नाहीतरी माझी आई स्वतः 2री 3री शिकलेली होती, परंतु समग्र संत साहित्याचं सतत तिचं वाचन चालू असायचं, चिंतन चालू असायचं, इतकंच नाही तर या संतांचे विचार जीवनभर तिने आत्मसात केले। अशा या माझ्या आईला मला संतांच्या बद्दल काहीतरी समर्पित करायचं होतं, तोही माझा हेतू होता। आणि या शाळामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपणच आता आपल्या निवृत्त झालेलो आहोत, आपल्या या वेळेचा उपयोग करून जर शाळामध्ये जाऊन एखादा तास आपण मागितला आणि त्या तासाला मुलांना आपल्याला काही शिकवता आलं तर शिकवावं, त्याचबरोबर वृद्धाश्रमामधल्या वृद्धांना सुद्धा जाऊन आपल्याला काही गोष्टी त्यांना सांगता येतात का ते सांगावं, आणि त्यासाठी या पुस्तकाचा आपल्याला उपयोग करता येईल
असं मला वाटलं आणि त्यातून 12 संतांना मी प्रमुख समोर ठेवलं आणि अतिशय अल्प असा परिचय, त्यांचं कार्य, त्यांचं परिचय, त्यांचे संस्कार, महाराष्ट्राला दिलेली त्यांची जे काही अनुभव, जे काही संस्कार दिले हे त्यांच्यापर्यंत सोप्या भाषेत कसं पोहोचवता येईल ते मी बघितलं आणि त्यातून हे पुस्तक आकाराला आलं. याचं सारं श्रेय व्यास क्रिएशनच्या सगळ्या टीमला जातं, कारण केवळ मला त्यांनी 15 दिवस दिले आणि 15 दिवसामध्ये अखिल भारतीय संमेलनात आणि आजही योगायोगाने हे पुस्तक इथे प्रकाशित झालं. माझी पहिली दोन पुस्तकं कविता संग्रह आणि कथा संग्रह हा मात्रे सरांच्या साक्षीने प्रकाशित झालेला आहे. आज तोही छान इथे योगायोग आलेला आहे आणि यातून मला एकच सांगायचं की पालकांनी शिक्षकांनी खास करून थोडासा वेळ विद्यार्थ्यांसाठी दिला तर आपले अनमोल संतरत्न त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि ते पोहोचावेत यासाठी त्यांचं सहकार्य गरजेचं आहे. आणि शाळा शाळांमध्ये आता सिनियर सिटिझननी सुद्धा अशा यासाठी विद्यार्थ्यांना एकत्र कुठेतरी करून त्यांना गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे, कारण इतके आपण इंग्रजावलेलो आहोत का आपलेच भाषा, आपले संस्कार, आपलं साहित्य त्यापासून आपण दूर चाललेलो आहोत. आणि याची एक छोटीशी सुरुवात अशी म्हणून मी सहज सोप्या भाषेत केलेली आहे. यासाठी परत एकदा मी व्यास क्रिएशनचे मनापासून आभार मानते. त्यांच्यामुळे ते मला आज इथे हे पुस्तक माझे इतक्या कमी कालावधीमध्ये प्रकाशित झालं आणि त्याचा मुलांपर्यंत जेव्हा ते पोहोचेल, मुलांना त्यातली जेव्हा गोडी वाचेल, तेव्हा ते पुस्तक प्रकाशित झाल्याचा आनंद मला मिळेल. परत एकदा सर्वांचे मनापासून मी आभार मानते. धन्यवाद.